अच्छा कौन दिला नानांनी कौन दिला दादा तिकीट शोधायला पाहिजे आता तुला बाबा वाई जरा बाहेर चल काहीतरी सांगूचा नानांनी कौल दिला इथे नाही बाहेरच आहे ना चल काय त्या लवकर बोलाव तुझा हरवलेला तिकीट खय आमका माहिता विश्वास नाही बसत ना खरंच बघलंय खय माझं तिकीट बदल्यात माका काय देशील का सांगावी काय पाहिजे तुमका माझी अर्धी प्रॉपर्टी देऊ चला माका वाटत ना तुका हयसर रवायचा नाही माका वाटत ना तुका तिकीट नको हे बघ तिकीट होया ना अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर माझ्या नावावर ना खूप कर्ज त्यातला अर्धा कर्ज तुझ्या नावावर करता चला ठीक आहे तोंड पाडू नको माका तर लॉटरीचा पैसे मिळाला ना ते तुका 1 लाख देत नाही ठीक आहे 2 लाख देते 2 मग आता 98 लाख तुका देऊ मग माझ्याकडे काय नको नको तेवढे नको तुझ्याकडे काय राहू त्याला अरे बघ हा तुझा ना माझा अर्धे पैसे माका दे माका आता कळलंय नाही तुका ना हयसर रवायचाच नाही जा तू जा मी माझा तिकीट शोधतले तू जा ऐक ना ऐक ना मी काय म्हणताय हे बघ 2 लाख कबूल असेल तर बोल नाही तर मी जाते दित्ती म्हणाला होता 2-3 लाख दे आणि यो 2 लाख म्हणजे 5 लाख तेवढे तर तेवढे चला 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 2 लाख तर 2 लाख हा तुझा तिकीट ना हा सांग लवकर राधा आणि विलासने चोरलेला हा काय माका वाटलाच होता या त्या दोघांचाच काम हा बघितलंच ना काकू मोठ्या तोंडाने सांगतात आमका पैशाची हाव नाही या घरात सगळ्यांनाच पैशाची हवा त्यात तू पण आलीस आताच्या आता जात आहे त्या दोघांका चाप विचारतय अरे हे कळू असंच काय आता काय झालं चोरीला तिकीट असं कोण परत करता काय आपण कराय मग आता काय करू त्यांनी तुझं तिकीट चोरला ना मग तू चोरावर बोर बनवून त्या तिकीट परत चोरू ना ह्या बरोबर बोललीस तू आता ना तशाच तशाच करू काय आज रातच्याला इलास कडून माझं तिकीट ठापताय मग बसू दे पोंबल्यात पण त्याआधी त्या राधा आणि इलास वरती पाळत ठेवू पाया येते माझी 2 लाख सर हा ए विलास अरे दिवस संपत आला अजूनही बयोजींकडनं काही वधून घेता आलेलं नाही आपल्याला दिवस अजून संपला नाही आहे दादा अरे वाजले बघ किती तेच तर सांगतोय मी आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या त्याचे परिणाम रात्री दिसतील म्हणजे म्हणजे आज रात्री आजी सगळं कबूल करेल प्रॉमिस आलो मी अरे कुठे चाललास आत्ता इतक्या रात्री सकाळचा प्लॅन सक्सेसफुल झालाय आता रात्रीचा खेळ सेट करायला नको हॅलो अरे विलास Thank you.
मिनरल काकू म्हणाले तसे लॉटरीचा तिकीट इलास कडेचा, पण त्या लॉटरीचा तिकीट घेऊन इलास काय चालला? नाही तबाकू कचवाया नाही. बयोजी, ते कपडे खायचे धुवचे असत नाही, सकाळ सकाळच धुवून घालते म्हणजे संध्याकाळ पर्यंत अगदी खडखडीत वाळतले नाही तिथत नाही आई तिथे आत ठेवले जा. अगो बाय, कपाट पण उघडाच ठेवली. घेतले नी हा. बोंडे बाबा, आता पुन्हा नाना नको. अरे देवा देवा देवा, पुन्हा तेच होशी. अहो नाना, तुमच्या असे फलते चालते भास व्हायला लागल्यापासून मी डोक्याखाली उशी घेणं सोडून दिलंय हो. काय चालवलंय? नाना, कपाटात आजी, तुला पुन्हा काही भास झालाय का? ना ना ना, नाही रे नाना, ना 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 आहे तिथे. अगो बाई, या काय चाललं आराधा? नाना सारखे सारखे बयो आजींका कितेक त्रास देतात. बाई आजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्टपणे विचारते, शांतपणे विचारते, तुमच्याकडनं कुठली चूक घडलीय का? नाही नाही नाही, मला मला नाही काही आठवत बाबा. मी 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 कधी त्यांना कधी त्रासच दिलेला नाही, मला काहीच आठवत नाही आता.
असंच मगाशी पण झालं होतं आणि नानाचं आहे तिथे, नानाचं आहे. अहो बैवाजी, नाना असते तर ते कपाटात कशाला गेले असते. अगो बाय, चोर बीर नसतो मा. नाही नाही बरोबर आहे, चोर असू शकतो. मोरवीत आजकाल जाम चोरांचा सुळसुळाट झालाय. तू काळजी करू नको अजी, मी आहे ना. बाबा जरा काठी द्या. राधा चल दरवाजा उघड. आता काम कर, मी एक दोन तीन म्हणल्यानंतर दरवाजा उघड, चांगला सडकून काढतो. आजी तू काळजीच करू नको. एक दोन तीन उघड उघड. भलताच ताकदीचा दिसतोय हा चोर. नाही पण त्याला म्हापसेकर गँगची ताकद माहिती नाही अजून. सुलेखा वहिनी, दीप्ती वहिनी या. हो वहिनी चला. हाय जोर लगा के हाईशा, जोर लगा के हाईशा. अरे भी आया सोना बाका. अभय अभय दादा तू कपाटात काय करत होता. नाना आजोबांच्या आत्म्याची भीती वाटते ना माका, म्हणून मी लपलो होते कपाटात. अहो खोट ना का बोलू, मला चांगलं माहितीये तुम्ही काय करत होता. तिकीट शोधत होतात ना. हाय भाऊजी. अहो मी काय म्हणते, उद्या यज्ञ करायला भोंडे बाबा येणार आहेत, त्यांना विचारा ना कुठे सापडेल तिकीट, ते सांगतील. आता रिलॅक्स भाऊजी, आता चटई घ्या आणि जा ना झोपायला. ए सॉरी लागू लागलं. किप राव अगदी साडीची घडी तरी घाला. जास्त लागलं काय. बाबा हे घ्या. झाला का नाश्ता तयार. बिर्डी आणली नानांना आवडायची ना. हो म्हणजे नानांसाठी नाश्ता तयार करत होतात. तर हो तुम्हीच म्हणाला होतात ना की यज्ञविधी संपन्न होत आला की नानांच्या आवडीचं काहीतरी करून घेऊन या म्हणून म्हणून आणलीत हो गरम गरम बिर्डी. मी बोललो होतो. हो मीच बोललो होतो. या या बसा बसा बसा. हो ता बोंडे बाबा माझा आपलो एक भाबडो प्रश्न हा, तुम्ही खराच बोलतात काय आमच्या नानांची. हॅलो म्हणजे मी काय खोटं बोलतोय. नाही नाही तसं नाही, मी आपला उगीच. अहो नानाच काय पण त्रिखंडातल्या कुठल्याही आत्म्याशी मी बोलू शकतो. काय या वहिनी. हाय हाय थांबा, तुम्हाला मी त्याची प्रचितीच देतो. नाना नाना बोंडे बोला. नाना नाना बोंडे बोला. बाबा तुमची लीला अगाध आहे. जय बोंडे महाराज. बम बम बोले बम बम बोले. बोंडे बाबा. अयो तुम्ही डोकर पदर घेऊन बसा, समोर नाना आहेत. चुकलं चुकलं. बाबा यांना विचारा ना, माझ्याकडनं यांच्या सेवेत काही कमी तर नाही ना झाली. नाना तुम्हाला जे जे काही हवं असेल ते तुमची पत्नी तुमच्यासाठी करून देईल. अहो तसं त्यांनी मला वचनच दिलंय, त्यानुसार त्या प्रायश्चित्तही घेत आहेत. आणि तुमची काही आणखीन इच्छा असेल तर तुम्ही त्यांना थेट सांगा.
माझी एक इच्छा आहे. बोला नाना. तिचे डोळे मिटा. होयो आजी, तुम्ही तुमचे डोळे बंद करा म्हणजे नानांशी तुम्हाला थेट संपर्क साधता येईल. आजी बोला नाना बोला. माझी ही इच्छा बयोने आता ह्या क्षणी पूर्ण करायला हवी. बरोबर. तिने तिचे सगळे दागिने तिच्या सगळ्या सुनांना समान वाटून द्यावे. सगळ्या सुनांका भयोजी दागिने वाटणार होत म्हणजे माका कायच मिळवता नाही. नाना सोबा अहो आजी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. नुसते दागिनेच काय, ही सगळी संपत्ती सुद्धा ती दान करून टाकेल. हो ना आजी. आजी नाना तुमच्या उत्तराची वाट बघताय. आणताय ना काय दागिने. बाबा मला माहितीये तुम्हाला हे सगळं करायला आवडत नाही, पण काय ना भैयाजीने आतापर्यंत जे काही कृत्य केलंय त्यांची भीती आहे ना त्यांच्या मनात, त्यामुळे भीतीपोटीच काय ते खरं बोलू शकतात म्हणून हे सगळं करावं लागतंय. आजपर्यंत कमवलेली माझी सत्ता, माझे दागदागिने, माझं सर्वस्व ह्या नानांमुळे मला ह्यांना वाटावं लागतंय. तरी होतच इथे नक्कीच कोण असेल. म्हणजे माझा संशय खरा आहे तर यज्ञाच्या ठिकाणी सगळे जमलेत, शशिकांतचा पत्ता नाहीये. या घरात माझ्या विरुद्ध काहीतरी शिस्त आहे. फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे.